नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो वॅक्सिन संदर्भात एक शॉर्ट तुम्हाला एक अपडेट देतो मित्रांनो वॅक्सिनच्या संदर्भात आतापर्यंत जी स्थिती आहे त्यात जवळजवळ पन्नास क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत भारतातल्या देखील दोन ते तीन वॅक्सिन कॅन्डिडेट्स आहेत आणि अमेरिकेतले आहेत जर्मनीतले आहेत चायनामधले आहेत याच्यामध्ये आत्तापर्यंत जागतिक पातळीवर अप्रुवड असं एकही वॅक्सिन नाही आहे झिरो आणि सहा असे वॅक्सिन्स आहेत की जे लिमिटेड युजसाठी इमर्जन्सी युजसाठी अप्रूव झालेले आहेत आणि ते चायना आणि रशियामधले आहेत मेनली इतर कुठेही ते अजून सप्लाय झालेले नाहीत किंवा जनरल युजसाठी वापरात अजून आलेले नाहीत परंतु जवळजवळ दहा ते अकरा असे कॅन्डिडेट्स आहेत की जे फायनल फेजमध्ये आहेत आणि त्यातल्याच लोक सोबत जगातल्या अनेक देशांनी करार केलेले आहेत आणि त्यांनी प्री ऑर्डर केलेलं आहे म्हणजे अॅससूनस त्यांना अप्रुव्हल मिळालं एफ डी ए युएसचं किंवा डब्ल्यू एच एच्या लेवलला त्याला अॅक्सेप्टन्स मिळालं की त्यांना हे हे जे मॅन्युफॅक्चर करून ठेवलेलं व्हॅक्सिन आहे हे सप्लाय करायला मिळेल आणि त्यांच्या लोकांना ते देता येईल तर इथे इंग्लंडमध्ये देखील युकेमध्ये एक डिसेंबरपासून इथल्या ज्या जनरल प्रॅक्टिसचे जे, जे क्लिनिक्स आहेत त्याला जी पी सर्जरी असं म्हणतात यांना आदेश दिलेले आहेत निर्देश शासनाने की तुम्ही एक डिसेंबरपासून कधीही तयार राहा वॅक्सिन देण्यासाठी लोकांना आणि त्याच्यासाठी त्यांना एक फी ठरवून दिली आहे गव्हर्नमेंटने प्रत्येक वॅक्सिन जे दिलं जाईल दोन वेळा ते डोसेस दिले जाणार आहेत आणि दोन डोस दिल्यानंतर प्रत्येक जी पी सर्जरीला ट्वेल्व पॉईंट फिफ्टी एट पाऊंड मिळणार याच्यासाठी मोठं बजेट गव्हर्नमेंटने अलोकेट केलेलं आहे आणि या संदर्भात एक चांगलं प्लॅन चाललंय तर एक व्हायल जे येणार आहे त्याच्यामध्ये एक हजार डोसेस असणार आहेत मित्रांनो आणि मायनस सेवन्टी डिग्रीला हे स्टोअर करावं लागणार आहे तर या दृष्टीने आता यंत्रणा सज्ज होते आणि युकेमध्ये तशी तयारी सुरू केली आहे एक डिसेंबरला व्हॅक्सिन द्यायला सुरुवात होईलच असं नाही पण यंत्रणा मात्र रेडी झाली करून ठेवण्याचे निर्देश आलेले आहेत आणि याची याला या, या गोष्टीला दुजोरा हा ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचं जे जी, जी पी लोकांचं विंग आहे त्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि काही इथले जे मॅगझिन्स आहेत जी, जी पीचं संदर्भात एक मॅगझिन आहे पल्स म्हणून त्यात देखील ही बातमी आलेली आहे तर मित्रांनो या ज्या कंपनीज आहेत तीन कंपनीज मेनली यू के ज्यांच्याशी बोलण्या करतो आहे त्या तीन कंपनीज आहेत आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स ऑक्सफर्डची जी कंपनी आहे युकेमधली ती आघाडीवर आहे ऑक्सफर्डचं जे आस्ट्राझेनेकाशी त्यांचं एक असोसिएशन आहे आणि त्यातून त्या कोलाबरेशनमधून वॅक्सिन या इयर एंड पर्यंत डिक्लेअर होण्याची जाहीर होण्याची शक्यता आहे किंवा अर्ली नेक्स्ट इयर दुसरं वॅक्सिन ज्याशी युके आहे ते म्हणजे जर्मन बायोटेक नावाची जी कंपनी आहे ज्यांचं फायझरशी कोलॅबोरेट झालंय याच्याबद्दल मी पूर्वी देखील बोललो होतो त्यांनी अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या आधी डिक्लेअर केलं होतं की ते एफ डी एला अप्रुव्हलसाठी अॅप्लिकेशन करणार तर हे कधीही आता नोव्हेंबरमध्ये अॅप्लिकेशन करू शकतात आणि एफ डी ए एक आठवडा दहा दिवसात त्याचं इमर्जन्सीमध्ये यूज ऑथरायझेशन देऊ शकतं आणि त्यानंतर मग हे संपूर्ण जगात जिथे जिथे त्यांना ऑर्डर्स असतील जे जे सरकार त्यासाठी तयार असतील त्यांना ते सप्लाय केलं जाईल आणि तिसरं एक वॅक्सिन आहे ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन आणि सॅनोफी यांच्या मध्ये याच्याशी देखील हे देखील आघाडीवर आहे तर आता यातलं कुठलंही डिक्लरेशन होऊ शकतं अप्रुव्हलसाठी अॅप्लिकेशन होऊ शकतं यातलं आणि एकापाठोपाठ हे दोन तीन वॅक्सिन्स सलग येण्याची शक्यता आहे या महिन्यात देखील अप्लिकेशन येऊ शकतं आणि अप्रुव्हल मिळू शकतं नोव्हेंबर और डिसेंबर तर डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यात वॅक्सिन जनरल पब्लिकला वापरासाठी युकेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि ऑफकोर्स हे इतर देशांमध्ये देखील होईल भारतात देखील भारत सरकार बोलणीच्या कुठल्या टप्प्यात आहे त्यानुसार भारतात देखील ही यंत्रणा सज्ज होत असावी मी काही गोष्टी ऐकल्या आहेत की लोकांचे रिस्क लोकांचे नावं घेतले जात आहेत इकडे मध्ये जे लोक पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे आहेत त्या लोकांना आधी वॅक्सिन दिलं जाणार आहे जे लोक केअर होममध्ये आहेत नर्सिंग होममध्ये आहेत अशा अॅक्ट्रेस्क लोकांना दिलं जाणार आहे आणि इथला जो स्टाफ आहे हेल्थकेअर स्टाफ यांच्यासाठी पहिले ते वॅक्सिन दिलं जाईल आणि नंतर मग इतर ग्रुपसाठी दिलं जाईल तर एक वायलमध्ये हजार डोसेस आणि एक एक व्हायल ओपन केल्यावर साधारणतः पाच दिवसाच्या आत ते हजार डोसेस त्या जी पी सर्जरीला संपवावे लागतील तर तो एक मोठा एक लोड असणार आहे कामाचा पण त्या संदर्भात आता अजून निर्देश येतील आणि यंत्रणा सज्ज होईल सुसूत्रीकरण येईल होपफुली सगळं व्यवस्थित पार पडेल आणि एक हर्ड इम्युनिटी आणण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल बघूयात मी अजून तुम्हाला अपडेट देत राहील संदर्भात काही महत्वाची माहिती आल्यास होप इट हेल्प्स टेक केयर बाय बाय